मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओफिनर या यूट्यूब चॅनलवर आणखी एका महत्त्वाच्या आणि मोठ्या जाहिरातीसोबत. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची प्रस्तुत जाहिरात घेऊया पदांचा तपशील सविस्तर जाणून. यामधील पहिलं पद आहे ग्रंथपालाचं. एक पद भरण्यात येणार आहे 28/9/2021 होणार आहे मुलाखत. एमलिब, सेट किंवा नेट किंवा PhD प्रस्तुत पदासाठी आहे शैक्षणिक पात्रता. दुसरं पद शारीरिक शिक्षण संचालकाचं. एक पद भरण्यात येणार आहे 28/9/2021 मुलाखत होणार आहे. MPED, नेट, सेट किंवा PhD असणारे उमेदवार करू शकणार आहेत अर्ज. तिसरं पद पदार्थ विज्ञान. एक पद अर्धवेळेसाठी भरण्यात येणार आहे. 25/9/2021 मुलाखत होणार आहे. MSc, नेट, सेट किंवा PhD असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. नंतरचं पद रसायनशास्त्र विषयाचं असून पदसंख्या 2 आहे. 25/9/2021 मुलाखत होणार आहे. MSc, नेट, सेट किंवा PhD असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर आहे वनस्पतीशास्त्र. 2 पदे आहेत. 25/9/2021 मुलाखत होणार आहे. MSc, नेट, सेट, PhD असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर प्राणीशास्त्र विषयासाठी सुद्धा 2 पदे आहेत. 25/9/2021 मुलाखत होणार आहे आणि पात्रतासुद्धा या ठिकाणी सेम आहे. गणित विषयासाठी एक पद भरण्यात येणार आहे. अर्धवेळेसाठी 25/9/2021 मुलाखत. MSc, नेट, सेट आणि PhD आवश्यक. संख्याशास्त्र एक पद भरण्यात येणार आहे. अर्धवेळेचं 25/9/2021 मुलाखत होणार आहे. MSc, सेट, नेट किंवा PhD असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. नवं पद आहे सूक्ष्मजीवशास्त्र. पदसंख्या 5 आहे. 25/9/2021 मुलाखत होणार आहे. MSc, सेट, नेट किंवा PhD असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. 10वं पद वाणिज्य. 5 पदे पूर्णवेळेसाठी आणि 1 पद अर्धवेळेसाठी भरण्यात येणार आहे. 22/9/2021 मुलाखत होणार आहे. MCOM, सेट, नेट किंवा PhD असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर 11वं पद इंग्रजी विषयाचं असून 1 पद भरण्यात येणार आहे. 28/9/2021 होणार आहे मुलाखत. यासाठीसुद्धा MA, नेट, सेट आणि PhD असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र. त्यानंतरचा विषय आहे अर्थशास्त्र. पदसंख्या 2 आहे. 28/9/2021 मुलाखत होणार आहे. MA, नेट, सेट किंवा PhD असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 13वं पद मराठी विषयाचं असून 1 पद भरण्यात येणार आहे. 28/9/2021 मुलाखत होणार आहे आणि पात्रता सेम आहे. 14वं पद इतिहास विषयाचं असून पदसंख्या 2 आहे. 28/9/2021 मुलाखत होणार आहे आणि पात्रता सेम आहे. 15वं पद राज्यशास्त्र विषयाचं असून 2 पदे भरण्यात येणार आहेत आणि 28/9/2021 होणार आहे मुलाखत. MA, नेट, सेट किंवा PhD असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र. 16वा विषय आहे भूगोल किंवा पर्यावरणशास्त्र. 1 पद भरण्यात येणार आहे. 28/9/2021 मुलाखत होणार आहे. MA, MSc, सेट, नेट किंवा PhD यासाठी पात्रता आहे. त्यानंतर प्रशासकीय विभागामध्ये प्रयोगशाळा सहाय्याचं एक पद भरण्यात येणार आहे. 27/9/2021 होणार आहे मुलाखत. BSc असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल व कार्यालय 4 पदे भरण्यात येणार आहेत. 27/9/2021 होणार आहे मुलाखत. कोणत्याही शाखेची पदवी व MSc IT त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी टायपिंग असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. प्रशासकीय विभागामध्ये 3रं पद आहे प्रयोगशाळा परिचराचं. 4 पदे भरण्यात येणार आहे. 27/9/2021 होणार आहे मुलाखत. जे उमेदवार 9वी पास आहेत ते उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतरचं पद आहे ग्रंथालय परिचर. 3 पदे भरण्यात येणार आहेत. 27/9/2021 होणार आहे मुलाखत. इयत्ता 9वी पास असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतरचं पद आहे सेवकाचं. 3 पदे भरण्यात येणार आहेत. 9वी पास सुद्धा या ठिकाणी पात्रता आहे. 27/9/2021 होणार आहे मुलाखत. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे 2021-2022 करता या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत. खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ किंवा अर्धवेळ किंवा तासिक तत्वावर रजामुदत लमसम तत्वावरील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हंगामी किंवा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावायच्या असून नमूद केलेले विषय व त्याची मुलाखतीची तारीख यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व अर्जासह सकाळी ठीक 10 वाजता उपस्थित राहावे. कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च व भत्ता उमेदवारांना दिला जाणार नाही. शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.